सर ते पेशंट आहे तिथं, ते दवाखान्यामध्ये त्याला बघून घ्या जरा, त्याला खूप मार लागलाय. त्याला पाठवलंय, त्याला ताबडतोब त्याचं सिटी स्कॅन काय आहे ते बघून घ्या. त्याला मार जर असेल तर त्याला रेफर करू. प्राचार्य अशोक उपाध्याय पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य यांनी तक्रार घेऊन आमदार संतोष बांगर साहेब त्यांचे 30 ते 40 कार्यकर्ते व त्यांच्या कॉलेजचे महिला लेक्चरर यांच्याविरुद्ध तक्रार होती. त्या तक्रारीवरून विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास सुरू आहे. नाही सर, नेमकं किती वाजता ही तक्रार देण्यात आलेली आहे आणि कोणकोणते कलम लावण्यात आलेले आहे आणि त्या कलमांचा अर्थ काय? तक्रार अशी आहे की त्या पार्शाने मारहाण केली, त्याच्याबद्दल 353 सेक्शन लावलेलं आहे. मारहाण केली 332 व अजूनही ती डीव्हीडार वगैरे तोडताड केलेली आहे. त्या 427 वगैरे नुकसान झालेलं आहे. असे विविध कलम लावून शासकीय कामात अडथळा आणला, असे विविध कलमांनी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास आम्ही करीत आहोत. मला वाटते की माझ्यावरती जो हा खोटा गुन्हा दाखल झालेला आहे, या गुन्ह्याची या संतोष बांगरला पर्वा नाही. गेल्या 10 दिवसापूर्वी हे प्रकार घडला. मला वाटते की त्या प्राचार्याला 10 दिवसाच्या पूर्वी का सुचलं नाही की संतोष बांगरवरती गुन्हा दाखल करावा. हा लिंग पिसाट प्राचारी, मला ठीक आहे, या हिंगोली जिल्ह्यामध्ये संतोष बांगरने त्या ठिकाणी गेले, त्यांना मारहाण केली, माझ्यावर गुन्हा दाखल झाला, हे आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राने बघितले. पण मला वाटते की 13 ठिकाणाहून याची बदली झाली. कोल्हापूरमध्ये चंद्रकांतदादा पाटील हे पालकमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी सुद्धा त्याची कान उघडणी केली. आणि हा जो प्राचार्य कोल्हापूरमध्ये या खुर्चीवर हा लिंग पिसाड बसलेला आहे, मला वाटतंय त्या ठिकाणचा बी स्टाफ काही चुकीचा होता का? त्या ठिकाणी त्याच्यावर 354 अट्रॅसिटी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या लिंग पिसाट प्राचार्यावरती झालेले आहेत. आणि तो जर माझ्यावरती असा खोटा गुन्हा दाखल करत असेल तर हा संतोष बांगर घाबरणारा नव्हे. मला तरी वाटते त्या दिवशी जो प्रकार घडलाय तो छोटा होता. पण अशा आया बहिणीची इज्जत चव्हाट्यावर येऊ नये यासाठी आम्ही शांत बसलो होतो. पण मला वाटते की या लिंग पिसाट प्राचार्याला पायाच्या खाली तुडवल्याशिवाय राहू नये, हे माझं ठाम मत आहे, ध्यानात ठेवा. कारण की आया बहिणीची इज्जत जर तुम्हाला सांगतो की जर हे काढत असतील आणि आपल्यासारख्या माणसामध्ये हातामध्ये काय आमच्या बांगड्या भरल्यात का? जर आमच्या समोर जर कुणी आमच्या आया बहिणीची इज्जत जर काढत असेल तर अशा लिंग पिसाट प्राचार्याला त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. हा संतोष बांगरचा पुन्हा त्याला एकदा इशारा आहे. वारंवार तुम्हाला सांगतो की माझ्या आई बहिणीची त्या ठिकाणी हात पकडणे, तिला छेडणे, तिला तुम्हाला सांगतो की तू साडीवर आहेस, तू ड्रेसवरती फार सेक्सी दिसतेस, ही भाषा जर मला वाटते या प्राचार्याची जर असेल तर याला माफी नसावी. मला महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण शासकीय शासनाला मला सांगायचं आहे की याच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करून याला सस्पेंड बरथप्त करावं. याची जी पेन्शन आहे ही सुद्धा याला देण्यात येऊ नये. कारण की हे पाप या महाराष्ट्रामध्ये माझ्या आई बहिणीची आबरू यांनी तुम्हाला सांगतो घेतलेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.